नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 तुम्ही कितीही माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला तरी मी हेच बोलत राहणार आहे. माझा जीव जाईपर्यंत किंवा तिनं माझा जीव घेईपर्यंत. आय जस्ट वॉन्ट टू से सॉरी सॉरी फॉर बीइंग सच अ बॅड फादर. तू आता वसईला जा. का रे सुलेखाची बाजू घेऊन एवढं भांडतोयस माझ्याशी? तुझं प्रेम आहे वाटतं अजूनही तिच्यावर एवढं? प्रिया आणि कोणी काहीही म्हणू सुलेखा, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. विषय संपला. जेवण आणलंय वाढायला घ्यायचं की पानं घेतेस? पूनम, खरं म्हणजे मी हे आधीच बोलायला हवं होतं, पण प्रिया त्या दिवशी सुलेखाच्या बाबतीत जे वागली ना, जो तमाशा केला तिने, त्याबद्दल मी माफी मागते तुझी. वहिनी खरंच खूपच चुकीचं वागली ग ती. आता तिला अक्कल येईल तेव्हा येईल, पण तिची आई म्हणून मला माफी मागायलाच हवी तुझी. वहिनी प्लीज पुरे. आणखीन आणखीन एम्बॅरस करू नका. जे झालं ते खूपच वाईट झालं, पण त्याबद्दल आता प्लीज चर्चा नको. खूप त्रास होतो. कळतंय मला. त्याच तुला होणाऱ्या आणि झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागते तुझी. बाबा नेहमी म्हणतात, नाती जप बाळ, नाती जप. मी नाही केलं ते. त्याची शिक्षा मिळाली मला. जाताना सुद्धा माझ्याबद्दल मनात कडवटपणा ठेवूनच गेलं. बाळ, असं मनात सुद्धा नको आणूस रे. नाही, खरं आहे ते दादा.
आधी काय आधी मी आतापर्यंत जे काही वागलो तुझ्याशी त्याबद्दल माफ करशील मला प्लीज बोलो तेरे आता ही बोलायचं राहून केलं तर तूही निघून जाणार आहेस लवकरच अमेरिकेला अरे त्यामुळे आपल्या आपल्या नात्यात दुरावा नाही निर्माण होणार आय प्रॉमिस मला सुलेखाशी सुद्धा बोलायचं आहे ती पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशन तिला बोलवलं ना चौकशीसाठी मग एकटीच गेली बर मम्मी मी कुसुम वंशांना भेटून येते मला माहित नाही आता हे सांगायचा अधिकार मला आहे का नाही तुझी गरज आहे आम्हाला मला मला तुझी गरज आहे आधी माझ्या मुलाची गरज आहे रे मला शक्य असेल तर काम नाही ते एक एका हरलेल्या बापाची विनंती आहे हॅलो हा चंदू बोल हे बघ काही महत्वाचं असेल तर सांग फार कामात आहे मी साहेब हेच विचारायला फोन केला होता की काल आपली भेट झाली नाही ना आज येऊ का नाही 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 आज नको आज खूप महत्वाची कामं आहेत ती उरकून घेऊ दे बाबा
ठीक आहे साहेब, मी नंतर फोन करतो. हॅलो हॅलो, ठीक आहेस ना रे बाबा? घरी सगळं व्यवस्थित? सावरायला लागले हळूहळू. नाही काही लागलं तर मी आहे, घाबरू नकोस. काय? हो साहेब. हा नंतर करतो फोन. ओके सर. श्रीपती, अरे आवरलं का तुझा? इन्स्पेक्टर साहेब, एक तर या माणसाने माझ्या गाडीला जोरात धडक दिली, माझी गाडी पूर्ण डॅमेज केली आणि वरून माझ्या अंगावर हात उचलला. हे बघ बघा, माझ्या डोळ्याला किती लागलंय. साहेब, या माणसाविरुद्ध मला तक्रार नोंदवायची आहे. काय मिस्टर, एखाद्या माणसाच्या अंगावर हात टाकला की काय शिक्षा होते माहितीये का तुम्हाला? माहिती हो, पण तुम्ही मला सांगा, तुम्ही जर एखाद्याला सॉरी बोलायला गेलात आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या आईवरून शिवी दिली तर तुम्ही त्याचा मुस्कट नाही फोडणार? मी पण तेच केलं. आणि साहेब, यांनी सुद्धा हात उचललाच की माझ्यावर. बघा, ओठ फाटलाय माझा सगळा. मी आज 3 वर्षांनी लंडनहून मुंबईला आलो, आता असं घरी जाऊ? हा, काय बोलतील माझे बाबा? हे बघा मिस्टर, काय नाव काय तुमचं? अभिमान. अभिमान यशवंतराव सरंजामे. यशवंतराव सरंजामे म्हणजे ते? तेच तेच. आणखीन कोण? तुमची खात्री पडत नसेल तर मी घरी फोन लावून देतो, तुम्ही बोला बाबांची. नाही नाही, गरज नाही साहेब, मी ओळखतो ना त्यांना. अहो, मागे एकदा आमच्या एसीपी कदमान बरोबर त्यांना भेटायला गेलो तुम्ही. हो का? अच्छा, तुम्ही त्यांचे चिरंजीव का? एकुलता एक. माफ करा साहेब, ओळख नव्हती तुम्हाला, चहावर काही विचारलं नाही साहेब. इट्स ओके. अहो कमाल आहे साहेब तुमची. अहो या माणसावर तुम्ही कंप्लेंट नोंदवायला आलो आहे आणि तुम्ही चक्क त्याला चहाला विचारताय? अहो तुम्ही थांबा. काय नाव काय यांचं? ढेरे. मिस्टर ढेरे, तुमचा प्रॉब्लेम काय लाईफ मध्ये? चूक तुमची आहे. अहो जर मारामारी करता येत नाही तर पंगा घ्यायचा कशाला? तुम्ही मला आईवरून शिवी दिलीत. पण पहिल्यांदा तुम्ही हात उचलत ते? उचलावा लागला, कारण मला शिवी देता येत नाही हो, आणि आईवरून तर नाहीच. मी डायरेक्ट मारतो. एनिवे, आय एम विलिंग टू से सॉरी. इनफॅक्ट आय एम सेईंग सॉरी. तुमच्या गाडीचं आणि बॉडीचं जे काही नुकसान झालंय ते भरून द्यायला मी तयार आहे. मॅटर फार वाढवू नका, नाही तर गोळी घालायला लागेल तुम्हाला. बघा 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 साहेब, पोलीस स्टेशन मध्ये मला धमकी देते. बघा साहेब. हो मस्करी करताय तो ते. साहेब काहीतरी सेटल करून टाका इथेच. किती? 5, 10, 15, 20 किती? बघा किती आहेत आणि कमी पडले तर सांगा, मिळतील. येऊ मी इन्स्पेक्टर साहेब. बरं साहेब, काही चहा वगैरे काही? इट्स ओके, समाधान आहे. नक्की. सो मिस्टर, इट वॉज नाईस मीटिंग यू. लेट्स कॅच अप सम अदर टाइम. अब साहेब तुम्ही थांबा हो. मी काय सांगतो ऐका, बसा इथे बसा. या सांगतो तुम्हाला, या बसा. यक, व्हॉट अ मेस. सुलेखा,
व्हाट अ सरप्राइज. सुलेखा तू ओळखलं नाहीस का मला? अभिमान कसा आहेस तू? काश आज कुछ और मांग लिया होता. पण एनीवे याच्यापेक्षा वेगळं आणि चांगलं मी काय मागणार नाही का? आफ्टर सच अ लॉंग टाइम. किती 5 वर्ष झाली? नाही नाही 7 वर्ष. या 7 वर्ष. माय गॉड सच अ लॉंग लॉंग टाइम. या मी जरा घाईत आहे. मी अजिबात नाही. बाय द वे तू इथे काय करतेस? खून बिन केलास की काय कोणाचं? माझा भाचा निखिल 2 दिवसापूर्वी कार ऍक्सिडेंट मध्ये गेला. ओह आय एम सो सॉरी. तुला काही मदत वगैरे हवी असेल तर मी. नाही नको. अच्छा ठीक आहे. सुलेखा मला भेटून तुला विशेष आनंद झाला असं वाटत नाही? नाही आय मीन तसं काय नाही. रिसेंटली घरी एक डेथ झाली आहे. आय अंडरस्टँड. तुझा नंबर दे ना मला. ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड. वाय शुड आय माइंड. काय माझ्याकडे सेल नाही अजून कारण मी आत्ताच लँड झालो ना लंडनहून. सो आय गेस आय हॅव टू राईट इट समवेअर. दिस इज गुड इनफ. डू यू हॅव अ पेन ऑन यू? नॉट अ प्रॉब्लेम. बॉस जरा पेन द्या ना. थँक यू. सो डॅम हॉट इन इंडिया यार. या शूट. डबल 9 7 0. होप यू डोंट माइंड सर. बोल. 9 7 0 6 0 2 9 4 1. 9 9 7 0 6 0 2 9 4 1. सो आय विल गेट इन टच विथ यू. सुलेखा योगा योग आहे नाही? 7 वर्षांपूर्वी आपण शेवटचे भेटलो होतो पोलीस स्टेशनमध्ये आणि 7 वर्षांनी आपण पुन्हा भेटतोय पोलीस स्टेशनमध्येच. स्ट्रेंज है ना? या सॉरी. शुभ्रा झालं का ग? शुभ्रा 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 काय झालं? शुभ्रा 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 ए बाळा बाळा उठ. काय झालं ग शुभ्रा? काय झालं? चक्कर आली का तुला? पुन्हा तीच गाडी? काय हो मी टेबलाजवळ उभी होते आणि बघा अचानक मला काहीच आठवत नाहीये पण एक एक चित्र डोळ्यासमोर येत गेलं. मनावर खूप तडपड आलं आणि मग श्वास घेणं कठीण झालं आणि मग अंधार. गाडी गाडीचं काय म्हणत होतीस? मला पुन्हा तीच गाडी दिसली पण यावेळी ती गाडी वेगात नव्हती. ती गाडी तिथेच उभी होती आणि मला आपला निखिल दिसला. मला निखिल दिसला. निखिलला मला मला काहीतरी सांगायचं होतं. तो मला जा विचारत होता की मला सगळं माहीत असं नाही मी त्याला नाही वाचवू शकत. मी त्याला का मारू दिलं? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत बाळा. असं काही नाहीये. तू शांत हो बरं. शांत नको एवढा विचार करत बसू.
आदिला बोलू का मी? नाही, त्यांना काही सांगू नका, मी बरी आहे. पाणी देते तुला प्यायला. मला निखिलच्या मृत्यूची चाहूल लागली होती. ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगितली नाही ना? नाही, फक्त यांच्या भाषे बोलले होते. हा विषय पुन्हा काढू नका. नाही सांगणार ग बाळा. नाही नाही सांगणार मी. तू तू आधी शांत. शुभ्रा शुभ्रा शांत. कोणालाही कळता का?